माझं शिवार ग्रीन एफएम 90.4 माझं शिवार। नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी योगेश आपल्या आवडत्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे। शेतकरी बंधूंनो, आज आपल्याबरोबर मंजुषा पाटील या तरुणी आहेत। त्यांनी कवटेकन गावामध्ये आलं आणि हळदीपासून तेल काढण्याचा प्रकल्प सुरू केलेला आहे। आलं आणि हळद या पिकापासून तेल काढण्याच्या त्यांच्या प्रयोगाविषयी संपूर्ण अशी माहिती आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। मंजुषा मॅडम, तुमचं शिक्षण किती आणि हळदीपासून किंवा आल्यापासून तेल काढायचं तुमच्या डोक्यात कसं आलं? माझं शिक्षण BSc ॲग्री झाले। मी कडेगाव महाविद्यालयातून BSc ॲग्री पदवी संपादन केली आहे। माझं नवीन काहीतरी इनोव्हेटिव्ह असं करायचं असं होतं। मी जेव्हा ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटमध्ये ॲज अ स्टुडंट 3 महिने कोर्स केला, त्यामध्ये माळी सर म्हणून त्या सरांची PhD चालली होती। त्या सरांनी मला ह्याच्यासाठी खूप मदत केली आहे। त्यांचं जे मोलाचं कार्य आहे ते माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे। त्यांनी मला त्या गोष्टीची पूर्ण इन्फॉर्मेशन दिली की इसेन्शियल ऑइल म्हणजे काय असतं, ते कशासाठी यूज केलं जातं। मग त्याचा 3 ते 3.5 महिने स्टडी केला। मी बाहेर बघून आले की कुठं काय केलं जातं, आपल्याला काय करायचं आहे। आजपर्यंत टर्मरिक इसेन्शियल ऑइल हे माझ्या मते तरी ओल्या हळदीपासून कोण केलेलं नाही आहे। आजपर्यंत मी जेवढ्यांना भेटली आहे, जेवढं पाहिलं आहे, ते सॉल्वंट एक्स्ट्रॅक्शननी टर्मरिक ऑइल एक्स्ट्रॅक्ट केलं जातं। पण हा जो प्रयोग आहे हा आय थिंक मला असं वाटतं की आपला महाराष्ट्रातला हा पहिला प्रयोग असेल। मला काहीतरी इनोव्हेटिव्ह करायचं होतं। एक्स्ट्रॅक्ट हे गोष्ट माझ्यासाठी नवीन होती। माझ्या फॅकल्टीला धरलं तर आजपर्यंत कधी इसेन्शियल ह्याला हा गोष्ट माझ्या लाईफमध्ये कधी आलेलीच नव्हती। पण ह्या सरांच्यामुळं मी आजपर्यंत इथं उभी आहे। त्यांनी मला खूप सारं जे मोलाचं कार्य केलं, ज्यांनी माझ्या मी एवढी धडपडती आहे, मी एवढं सगळं करती आहे, ह्याला त्यांनी मला खूप सहकार्य केले। नक्कीच पाटील मॅडम, परंतु जेव्हा आपण अनेक सुगंधी वनस्पती आहेत किंवा इतर ज्या वनस्पती आहेत त्याचं तेल काढलं जातं, परंतु ओल्या हळदीचं तेल काढायचं किंवा आल्याचं तेल काढायचं हे तुमच्या माळी सरांमुळे तुमच्या डोक्यात आलं, परंतु पुढे याचं मार्केट काय असणार आहे किंवा ह्याच्या लागणाऱ्या मशिनरी कुठं मिळतील आणि एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि नोकरी न करता किंवा इतर कुठलाही व्यवसाय न करता या व्यवसायात एक महिला उतरते, या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज केल्यात? ही गोष्ट खरं तर माझ्या बाबांच्यामुळे शक्य झाली। ॲक्च्युली त्यांनी मला बिझनेस ही गोष्ट इतक्या सहज आणि इतक्या चांगल्या तऱ्हेने मला शिकवली आहे की बिझनेस कसा करावा आणि तो कसा असला पाहिजे। माझं जे मशिनरीचं म्हटलात तर मशिनरीमध्ये भरपूर कंपन्या आहेत ज्या आपल्याला एक्स्ट्रॅक्शनमध्ये तुम्हाला हेल्प करू शकतात। पण त्यांनी मला खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या सरांनी, माई सरांनी। परत मला जे पुढं कनेक्शन मिळत गेलं त्या सरांच्या थ्रू मी हैदराबादमध्ये जे आहेत मेन फक्त डिस्टिलेशनमध्ये काम करणारे त्यांना मी भेटली। या सगळ्या कार्यात मला अनिल भोईटे सर असतील, माझे फॅमिली मेंबर्स असतील किंवा माझे फ्रेंड्स असतील, ते माल येण्यापासून किंवा ते एक्स्ट्रॅक्शन करून मी देण्यापर्यंत खूप जणांनी मला हेल्प केली आहे। नक्कीच मॅडम, परंतु तेल काढण्याच्या मशिनरीविषयी अभ्यास कुठं केला, त्याचप्रमाणे किंवा मशिनरी कुठून मिळवलीत आणि बाजारपेठेचा अभ्यास कसा केला? मशिनरी मी हैदराबादवरून घेतली आहेत। त्यासाठी मला अनिल सर जे फलटणचे माझे आहेत त्या सरांनी मला खूप हेल्प केली आहे मशिनरीजसाठी। आणि मार्केटिंगचं आजपर्यंत कुरक्युमिन एक्स्ट्रॅक्शन ही गोष्ट ऐकली होती मी। इसेन्शियल ऑइल ही गोष्ट आपल्यासाठी पण नवीन होती, मग भले ते कॉस्मॅटिक्समध्ये असेल किंवा फार्माग्रेडमध्ये असेल आणि फूड इंडस्ट्रीमध्ये। आशियन कंट्रीत टर्मरिक ऑइल हे फूडमध्ये खूप यूज केलं जातं ॲज अ फ्लेवर किंवा नॅचरल कलर म्हणून। मग ते गोष्टींचा जेव्हा स्टडी झाला तेव्हा असं जाणवलं की ही गोष्ट आपल्यासाठी प्लस पॉईंट आहे, कारण आपण ज्या एरियात राहतो तो पूर्ण हळदीचा आहे। आणि शेतकऱ्यांसाठी पण ते खूप असं होतं की इथून परत ते जी प्रोसिजर होती म्हणजे वाळवणं, परत पॉलिश करणं, परत ते आणून मार्केटला घालणं, परत त्याच्यानंतर जो 1 महिन्याचा पिरियड सौदा झाल्यानंतर जे त्यांना हे होत होतं त्या गोष्टींचा खर्च कमी आला। आणि मला असं वाटतं की मी त्यांच्या हेल्प मदतीला पडतीये। नक्कीच, पण एवढी मोठी गुंतवणूक मशिनरीसाठी केलेली आहे आणि एवढं मोठं धाडस केलं आहे, तर सुरुवातीच्या काळामध्ये जे ओली हळद गोळा करण्यापासून ते प्रक्रिया करण्यापासून ते विक्रीपर्यंतचा जो हा प्रवास आहे, या सुरुवातीच्या काळामध्ये काय अडचणी आल्या? अडचणी म्हणजे हळद आणण्यासाठी मला रोहन लंगडे असतील यांनी खूप हेल्प केली आहे की मला ह्यासाठी कुठं फिरावं लागलं नाही। आणि मी त्यांचे आभार मानते की त्यांनी मला
ती गोष्ट माझ्या मला हेल्प करून मला खूप मोठा आधार दिला आहे त्यांनी. आणि दुसरी गोष्ट, थोडा नवीन प्रयोग असल्यामुळं मलाही त्या 2-3 बॅचेसला थोड्या अडचणी आल्या. म्हणजे त्याचं जे एक्स्ट्रॅक्शन असेल, ऑइल निघालं नाही, काही बॅचेसला ऑइल पर्सेंटेज खूप कमी निघालं. पण ते का कमी निघालं हा स्टडी मी स्वतःपासून केला. एक दिवस पूर्ण ओली हळद असेल तर त्याच्यापासून एक्स्ट्रॅक्शन होऊ शकत नाही. पण तुम्ही जर त्याच्यातलं मॉइश्चर पर्सेंटेज थोडंफार कमी करून जर त्याच्यातनं ऑइल एक्स्ट्रॅक्ट केलं तर ते आपल्याला हवं त्या पर्सेंटेजमध्ये निघू शकतं. मग हा जो प्रयोग आहे हा आय थिंक सो माझ्यासाठी पण तो नवीन होता. थोडाफार मी पण डिप्रेशनमध्ये होते. ॲक्च्युली हा पहिला प्रयोग आहे, कुठं बघायला पण नव्हता मला. आणि तो मला कोणतरी करत आहे म्हणून करायचं नाही आहे, मला काहीतरी मला करायचं आहे त्याच्यात. खूप जणांनी सांगितलं अरे याच्यातून निघत नाही, तर तू कशासाठी करते. पण ते मला माहीत होतं की हा माझा प्रयोग आहे ना, हा मला सक्सेसफुल करायचा आहे. थोडी मी पण डिप्रेशनमध्ये होते 3-4 बॅचेस फेल गेल्यानंतर. पण परत माझं मी स्वतः आत्मपरीक्षण करून त्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित केल्या. सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित केल्यात मान्य आहे. परंतु जेव्हा ऑइल निघालं आल्याचं किंवा उद्या हळदीचं, त्यावेळेला मार्केटला नेताना किंवा मार्केट बसवताना काय अडचणी आल्या? पहिल्यांदा मार्केटिंगला जेव्हा मी ऑइल काढलं तेव्हा पहिल्यापासून ऑलरेडी माझ्या रँकिंगमध्ये असणारे खूप वर्षाचे अनुभव असणारे लोक होते. मला थोडं कष्ट पडलं की त्यांना ते गोष्ट माझी प्रोडक्ट काय आहे हे समजावून सांगण्यासाठी. आणि बाकीच्या गोष्टी म्हणाल तर अनिल भोईटे सर असतील, माझे फ्रेंड्स असतील अजिंक्य, त्यांनी मला खूप हेल्प केली मार्केटिंगसाठी वगैरे. आणि त्यांच्या ज्या ह्या गोष्टी आहेत म्हणजे मला पण समजलं की मार्केट आपल्यासाठी कुठं अवेलेबल असू शकतं. आणि आपलं पूर्ण ऑर्गॅनिकली असल्यामुळं ते फूड इंडस्ट्रीला आणि फार्मामध्ये जातं. मग जेव्हा 2-3 बॅचेस फेल गेले आणि त्यानंतर जेव्हा व्यवस्थित तेल निघालं, तेव्हा हे तेल नेमकं कुठल्या मार्केटला घातलं गेलं? ते फूड इंडस्ट्रीला घालवलं मी पहिल्यांदा. आणि अजूनही मी ते जे ऑइल आहे ते फूड इंडस्ट्रीमध्येच घालवते. आता आमच्या ऐकणाऱ्या शेतकरी बंधूंना उत्सुकता लागली की नेमकं ओल्या हळदीचं तेल कसं निघतं, आल्याचं तेल कसं निघतं, त्या बाबतीत संपूर्ण जी प्रक्रिया आहे ती कशी आहे, किती किलोपासून किती लिटर तेल निघतं हळदीचं, आणि आल्याचं किती लिटर तेल निघतं? एका टनापासून जवळजवळ आपल्याला 10 किलो ऑइल मिळू शकतं. कसं असतं, एक टनाचं ड्राय करून आपण मॉइश्चर पर्सेंटेज कमी करून 300 ते 350 किलो होतं. आणि त्याच्यापासून 3 लिटर तुम्हाला ऑइल मिळू शकतं. आणि सेम ॲज इट इज प्रोसेस जिंजर ऑइलची आहे. नक्कीच पटेल मॅडम, ओल्या हळदीपासून 10 किलो तेल निघतं आणि आलं या पिकापासून सुद्धा 10 किलो तेल निघतं एका टनापासून. तर ह्याचा जो खर्च आहे 10 किलोसाठी तो किती येतो तुम्हाला आणि त्याची विक्रीची किंमत काय आहे? सर, आपण हळद घेतो ती पर्सेंटेजवरती घेतो, म्हणजे त्याच्यात कुर्क्युमिन पर्सेंटेज किती आहे आणि त्याच्यात फिक्स्ड ऑइल किती आहे याच्यावर आपल्या प्रायजेस ठरल्या जातात. मग ते जास्त 1-2% जर असेल ऑइल पर्सेंटेज, इवन कुर्क्युमिन पर्सेंटेज 3-4% असेल तर त्याला आपण 13-14 हजार रुपये देतो एका टनासाठी. आणि त्याची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट कटिंग असेल, लेबर्स असतील, या सगळ्याचं मिळून जवळजवळ आपल्याला त्याची कॉस्ट धरली तर ती बऱ्यापैकी 300 किलो आपल्याला ऊड लागतं. बॉयलरसाठी 1500 रुपयाचं ऊड होतं. आपल्या ज्या लेबर्स आहेत ते 7-8 आहेत, 14-15 हजार रुपये देतो. आणि हे सगळं जे आहे ते पर्सेंटेजवरती ठरतं, म्हणजे तुमच्या टर्मरिकमध्ये किती ऑइल पर्सेंटेज आहे, किती कुर्क्युमिन पर्सेंटेज आहे. आणि त्याच्यानंतर मग त्याला आपण तो दर शेतकऱ्यांना ॲज इट इज देतो, म्हणजे शेतकऱ्यांच्याकडून माल घेतला की त्याच वेळी त्यांना पेमेंट केलं जातं. आणि तिथून परत ते आणून कटिंग वगैरे थोडं निवडायचं वगैरे असतं, ते ग्रेडिंग वगैरे झालं ते कटिंग करून आपण शेडमध्ये हे करतो. एका टनामधून आपल्याला 3 किलो ऑइल निघतं. कारण ते एक टन म्हणजे कसं असतं, एक टनाचं कटिंग करून त्याचं जे मॉइश्चर पर्सेंटेज आपण काढतो त्याच्यातून त्याचा जे व्हॉल्यूम असतो तो कमी होतो. त्यामुळे तो 300 ते 350 किलोपर्यंत आपण आणला जातो. त्याच्यातून 3 किलो ऑइल आपल्याला सफिशियंटली मॅक्झिमम 3% निघतं. परत त्याच्यानंतर आपण ते 3 किलो जेव्हा मार्केटला जातं तेव्हा 6-7 हजार रुपये आपल्याला पर किलो मागं मिळतात. नक्कीच पटेल मॅडम, म्हणजे तुम्ही सांगितलं की ओल्या हळदीपासून तेल काढताना एक टनापासून 10 किलो तेल निघतं, परंतु हे तेल निघत असताना जेव्हा ओली हळद 1 टन घेतो आणि ती सुकवून जेव्हा 1 टन होते, त्याचं प्रमाण 1 टन होतं सुकवून, त्या 1 टनाचं 10 किलो तेल निघतं. हां, मग आल्याच्या बाबतीमध्ये काय सांगाल?
ॲलर्जी प्रोसिजर सेम असती, त्याच्यात पण 1% असतं. जेव्हा तुम्ही 1 टन आलं घ्याल तेव्हा कट करून ड्राय करून त्याच्यातून तुम्ही 3 किलो ऑइल तुम्हाला अवेलेबल होतं, कारण त्याचं जे मॉइश्चर पर्सेंटेज आहे ते कमी केल्यानंतर जे त्याचा व्हॉल्युम कमी होतो, त्यामुळे ते 300 ते 350 किलो होतं. आणि सेम ॲज इट इज आपण टर्मरिक सारखं त्याचा यूज करू शकतो. जर 1 किलोला किंवा 1 लिटरला म्हणून 7 ते 7 हजार रुपये जर मिळत असतील तर त्या अगेन्स्ट खर्च किती येतो? आपल्याला वुडनसाठी 1500 ते 2000 रुपये जातात. लेबर चार्जेस वगैरे माझ्याकडे आत्ता सध्या तरी 7 लेबर्स आहेत आणि त्यांचा पर डेचा खर्च म्हणलं तर 1400 रुपये होतं, 1400 ते 1600 रुपये. मग त्याचा सगळं मायनस करता मला असं वाटतं की जी सुरुवात आहे माझी ती तरी हा बाबा म्हणजे बरोबर आहे. म्हणजे ॲज इट इज जेवढं तुम्ही दिलंय म्हणजे जेवढं तुमचं जाणार आहे त्याच्यातलं थोडेफार तुम्हाला राहून ही गोष्ट अवेलेबल तुम्ही करू शकता. आपण 1 टन हळद 12 ते 13 हजार रुपयाला घेतो. ॲज इट इज आपल्या त्या फिक्स्ड ऑइल आणि कुरकुमिन पर्सेंटेजवरती असतं. त्याच्यानंतर आपण त्याचं जे आहे म्हणजे कटिंग वगैरे जे असतील माझे जे लेबर्स असतील त्यांच्या सगळ्यांचं जर पेमेंट धरलं तर ते पर टनामागं तुम्हाला 1-2 हजार रुपये जातात. आणि जो रॉ ह्याचा खर्च असेल आपल्या उडनचा तर तो मॅक्झिमम 1000 पर्यंत येतो. म्हणजे ह्याचं जर सगळं तुम्ही 20 जर धरलात तर पर किलोमागे तुम्हाला 4 ते 5 हजार रुपये शिल्लक राहतात. ॲज इट इज तुम्ही त्याचा जे एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर जे राहतं त्याचासुद्धा तुम्ही यूज करू शकता. त्याचा यूज भंडारा वगैरे तयार करून तुम्ही ते पण देऊ शकता, कारण त्याच्यात जो स्मेल आहे जो इसेन्स आहे तो आहे असा राहिला राहतो. मग ते राहिलेलं रॉ मटेरियल तुम्ही काय केलं सुरुवातीच्या काळात? सुरुवातीच्या काळात त्याचं पावडर करून ती बाहेर दिली. त्यापासून किती रक्कम शिल्लक राहिली मग? ती ॲज इट इज आम्ही 20 रुपये किलोने दिली. अच्छा. कारण त्याच्यातून आपण ऑइल एक्स्ट्रॅक्ट केलेलं असतं, इसेन्स राहतो त्याचा, कलर पण आहे असं राहतो. फक्त कसं असतं इथं एक्स्ट्रॅक्ट केल्यामुळं त्याचं थोडंसं म्हणजे त्याच्या प्राइसिंगमध्ये थोडा फरक पडतो. एक टनापासून किती रॉ मटेरियल मिळतं म्हणजे शिल्लक राहतं चौथा सगळा? तो 300-350 किलो राहतो की त्याचे 6000 रुपये शिल्लक राहतात. हा सो एक निव्वळ नफा आहे. हो. आता भविष्यामध्ये हा प्रकल्प कसा चालवायचा तुमचा मानस आहे? माझं एक्सपांडिंगचं म्हणाल तर मला आता नोव्हेंबर महिन्यापासून हळद चालू होते आपल्याकडे, तिथून माझा सीझन चालू होतं हळदीचा. आणि जेव्हा हळदीचा सीझन एंड कधी होतो? मार्च एप्रिलमध्ये. तिथून पुढे मग आल्याचं काढायचं आहे, कारण रेट सध्या हाय आहेत आल्याचे आणि ते आपल्याला पण थोडं कॉस्टली जाते. पाटील मॅडम, तुम्ही धाडस करून एवढा मोठा प्रकल्प उभा केला आणि तुम्ही फायनान्शियली स्ट्रॉंग होतात म्हणून हा प्रकल्प उभा राहिला आणि त्यात तुम्ही मार्केटचा अभ्यास केला होता आणि तुम्हाला मार्केट मिळालेलं आहे. परंतु जर आपला शेतकरी बंधू या क्षेत्रामध्ये उतरायचा असेल तर त्याबद्दल काय सल्ला द्याल? ऑब्व्हियसली मला असं वाटतं की आजकालच्या तरुण मुलांनी तरी असे नवीन प्रयोग करायला हवेत. मार्केट खूप असतं, फक्त आपण तिथंपर्यंत जात नाही म्हणून कदाचित ते आपल्याला माहीत नसेल. पण जेव्हा एकदा आपण या गोष्टीसाठी पुढाकार घेतो मला असं वाटतं की जे इच्छा आहे आपल्या मनात की हा बाबा आपल्याला काहीतरी करायचं आहे तर हे क्षेत्र खूप छान आहे. असं नाही आहे की टर्मरिक जिंजर, तुम्ही जिरॅनियम असेल, बासिल असेल, अशा बऱ्याचशा आहेत की ज्याच्यापासून तुम्ही इसेन्शियल ऑइल काढू शकता. आणि अशा घेणाऱ्याही खूप मोठ्या कंपन्या आहेत ज्याच्याशी तुम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग असेल किंवा अदर काही असतील तर आपण ते करू शकतो. आणि मला ह्या सगळ्या ह्याच्यात खूप अभिमान वाटतो की माझ्या फॅमिली मेंबर्स असतील, माझे आई बाबा असतील, माझे फ्रेंड्स असतील, खूप त्यांनी मला सपोर्ट केला आहे म्हणून मी आज इथंपर्यंत उभी आहे. नक्कीच शेतकरी बंधूंनो, आज आपल्याबरोबर मंजुषा पाटील राहणार कवटेकन तालुका तासगाव जिल्हा सांगली या प्रयोगशील तरुणी होत्या. त्यांनी आलं या पिकाचं किंवा हळद या पिकापासून तेल काढण्याचा एक छोटासा प्रकल्प उभा केला आहे. तर या तेल काढण्याच्या प्रकल्पाविषयी संपूर्ण अशी माहिती आज आपण त्यांच्याकडून जाणून घेतली. जर तुम्हाला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल त्यांचा मोबाईल नंबर आहे 91-45-21-87-51 91-45-21-87-51. शेतकरी बंधू असाच आपला आवडता कार्यक्रम ऐकत राहा, तोपर्यंत योगेशचा राम राम. माझं शिवार ग्रीन FM 90.4. माझं शिवार.